धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना. हॅलो 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 हॅलो. आम्हाला वाटलं होता की बाई जरा थंडी सर्वांची उडवतील, परंतु मला असं वाटतं बाई स्वतःच गारटल्या. तर बाई म्हणण्याविषयी ताईच म्हणाय पाहिजे, कारण आठवलं वाटत त्याच्यामुळं ताईने बाहेरी तापवली नाही, हरकत नाही. जाता जाता ताई बोलून गेल्या, जर का काही माझं चुकलं असेल तर क्षमा असावी. आपला मनाचा मोठेपणा दावला, आम्हालाही आनंद वाटला. असंच आपण एक चांगल्या धर्मातून एक जनतेला एक चांगला आदर्श दिला. पुन्हा एकदा तुमचे आमच्या नाथमंडळाच्या वतीने अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय जय महाराज. वाटलं होत शक्तीवाल्या बाई काहीतरी मजा आणतील, पण बाईने सगळ्यांना महिला मंडळांना घरी जाण्याचा निरोप दिला. म्हातारा बोलले ऐकलं मी, आणि मला सांगा जुन्ना म्हातारा माणूस टिकवलोय, आणि म्हातारा एकच तरणाय हे लांबून नाही कळत, जवळ आल्यावर करत. बाई जरा जवळ येऊन बघा किती दम आहे. काहीतरी चालला होता मग अशी दम आहे, जिगर आहे, जिगर तशी कळत नाही. अनुभव घ्या म्हणजे वरती काय राहिलेलं आहे. बाई लग्न करून बघ काय राहते का, मग हिचा झालाच नाही अजून. त्यामुळे ही अगदी केसा बिसा अगदी झाडते अशी इकडून तिकडून. मला दोन मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. हिचा अजून आता म्हातारी व्हायला आले तरी अजून कशात काय नाही. आहे का कोण मागणं घालणारा लग्नासाठी? मागणं घालणारा म्हणते नाही तर काहीतरी बोलाल. आहे का कोण लग्नासाठी मागणं घालणारा बाईला? बघा बाई निघून जाईल, तुम्ही आहात का? संधीचा फायदा घ्या. बाई इथे आल्यात. बाई बघा बांगडे फोडून गेले. बाई दिसते का अजून गेल्याच टोळे होते. तसं बोलून बाई काय होत नाही. बाई बरंच काय बोलून गेली, पण बाईला लवकर सोडू नका. आज जयंती माझ्या राजांची झाले, उद्या बुधवार आहे. या बॉयलर कोंबड्या झाकून ठेवा, उद्या कामाला येतील तुमच्या. या बॉयलर कोंबड्या कशासाठी कामाला येतील माहितीये ना? बाईच्या भाषेत समजणे आलं का इशारा कापी. बाई बोलली स्वतःचा नगारा दिसतोय. अगं लग्न झाल्यावर तुझ्या वर्षात नाही जर नगारा आला तर बघ. शास्त्र माझा अगदी पटलं बाईला, अगदी मस्त म्हणली शास्त्र, मस्त शास्त्रातरी गाणे गायला. अगं बाई ज्याचे गुरुवार्य होते, चार चार गुरुवार गुरुवार्यांचे गुरुवार या ठिकाणी हजर आहे. तुला क्लास घ्यायचं असलं तर बघ, आता आलं सर्वत्र नाव नोंदून घे. कळी फुलवायचा वय हाय काय म्हणते बुवाचा, त्यावरून विषय काढला. म्हातारा म्हणले ना कळी फुलवायचा वय हाय काय. बाई आज जाऊ नको मंडनगडला, हे तर म्हाडलं स्थल, तेव्हा कळेल कळीचा फुल कसा होतो सकाळ. असं म्हणून बाई काय जास्त बोलल्या नाही, आणि म्हणून जेवढं बोलल्या तेवढंच बोलणार आहे. कारण या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून माझे कॅमेरामॅन या ठिकाणी उपस्थित आहे. जेवढं बाई बोलले तेवढं बोलणार आहे. बघा पलंग बोलल्यावर विषय ऐकलात ना, राजा निघून गेला. संसारात सदोर नारी तुझ्याच हाती, तोच टिकवलीस तरच टिकतील जन्म जन्माची नाते. पुरुषाची तो तुझ्या जीवनाचा साथी, तो अर्धांगिया पुरुषाची तो तुझ्या जीवनाचा साथी. आणि जरी का तुटला दोर या संसाराचा, तर होईल तुझ्या जीवनाची माती. बाई शेर असे गायचे,
आणि बाईचा साज शृंगार कसा पाहिजे की जोनाची न मनाची न सोडली आलाज अहो पैशासाठी ही काय पण करते या रोज आज या ठिकाणी कार्यक्रम उद्या त्या ठिकाणी कार्यक्रम कशासाठी नाही तर बाई म्हणाल काहीतरी बोलतोय ही जो सौंदर्य आज हिला चढलाय माझ अगं संभाळ हृदय अहो जोडीला राजा बुवा तुझ्या आगे आज अपशकून घडला रुदाळी बसता जोडीला पलगावय रुदाळीला जोडीला पलगाव घेऊन काय सांगतोय बघा अपशकून घडला रुदाळी बसता जोडीला पलगावय म्हणून राजा निघून गेला तुझ पलंग मोडल्यावय म्हणून राजा निघून गेला पलंग मोडल्यावय इच्छा पूरी कराया घरी तुझा मी गेलो पूर्व जन्मीचा वचन दिला म्हणून मी आलो पूर्व जन्मीचा वचन दिला म्हणून मी आलो पूर्व जन्मीचा वचन दिला म्हणून मी आलो हनुमंताने केला तो कावा प्रसंग घडल्यावर हनुमंताने केला तो कावा प्रसंग पाचा घडल्यावर म्हणून राजा निघून गेला पलंग मोडल्यावय 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 माझ काळीच लागलंय नाचून गाण वाजू द्या चाल राहिली ना बाईनी दोन जण हिशोब बाई सारखी बोलत असते दोन वर्ष कार्यक्रम करतो तीन वर्ष कार्यक्रम करतोय चार वर्ष कार्यक्रम करतोय जिथं जाईल तिथं हा गाव मी ह्या गावाजवळ अगदी चार चार पाच पाच वर्ष कार्यक्रम करतोय महाड तालुक्यात गाव नाही राहिला शिल्लक तिथं मगाशी एक रसिक बंधू म्हणत होता हा जो गाव आहे बहुतेक हिच्या नाव करा पण आता असा गाव होणार नाही नाव मला विषय आहे का अशी घाई घाईन घेत ओढून पर पुरुषा घाई घाईन रुक्मागंध राज
हे शास्त्रा बरं झालं आणि छोटासा एक चुटका घेतो जातो आता घ्यायचा ना छोटासा बाई कार्यक्रम ठरला शिवजयंतीचा खोटेगावामध्ये आणि बाईने तिकडं नवीन ड्रेस आता घातला होता बघितलं ना साडीचा ड्रेस आणि हा जो शिवला होता तू तो शिवायला टाकला होता तो विषय टाकतो सादर करतो बघा वरुदाळीचं त्या टेलरनं मापले काय मापलं जो माप घ्यायचा होता ना हा घागराचा वरचा काय असतो हा त्याच माप घेतलं बघा वरुदाळीचं त्या टेलरनं मापले माप घेताना ही जसा रच रापले माप घेताना ही जसा रच आपली ही जी जननी माता हे मातेवर गीत तयार केलेलं आहे लक्षात असू द्या जननी माते भक्ती भावाने जननी माते भक्ती भावाने सोहळा हा चाले तुझा हो सोहळा हा चाले तुझा हे खरडी गाव बाबा हे खरडी गाव मन भाव करी पूजा हे खरडी गाव मन भाव करी पूजा हे खरडी गाव मन भाव करी पूजा हे खरडी गाव मन भाव करी हे जगदंबा Yeah.
वासी वसलेला जे मावळा आहे सुखी समाधानी राहू दे म्हणून बोलायचं आहे मागण हे आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने या शिवजन्माच्या शिवजयंतीच्या निमित्ताने जे आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाची संधी दिली त्याबद्दल खर्डू ग्रामस्थांचे पुन्हा एकदा आभार मानतो. शेवटचा ध्वळपाद या जवानांवर तयार केलेला आहे तो सादर करतो आणि माझी बारी संपवतो. जे शहीद जवान झाले शेतीवाले बाई उर्दार देवी यांनी त्या चालीवर गाणं गायलं होतं शेवट केला होता आणि मीही एक ध्वनिपद घेत आहे बघा. या भारतीय जनतेच्या आदराने झुकती माना या भारतीय शहीद